हेलो, काय होमी आलेच. बस बस रोको. चला ना. हे काय खबर आहे का तुम्हाला काय झालंय? ते आठव्या मजल्यावर लफडा झालाय. काय आपल्याला जायला? चला चला. म्हण्या बालकन मी जा. काय झालं? आजोबा आजोबा काय झालं बाई? बाई मेजर लफडा वाटतं गप्प. काळे सर दरवाजा तोडूया. हो सर. काय बोलतो? बाई तुम्ही मागे वा. अरे बघत काय बसलायस? आवर ना पटपट. माझ्या पोळ्या झाल्यात आणि भाजी होत आली आहे. सरक बाजूला. हा काय आता हे रोजच झालंय. बहुचर्चित जनाधार गृहप्रकल्प घोटाळ्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. या संदर्भात माननीय गृहनिर्माण मंत्री श्री सुरेशजी जगताप यांच्याशी केलेली खास बातचीत. तर जगताप साहेब यावर तुमचं काय मत आहे? हे सगळं साफ खोटं आहे हो. साफ खोटं आहे. आमच्या सरकारने नेहमी जनतेचाच विचार केला आणि म्हणून ही जन आधार गृह प्रकल्प जी योजना आहे त्याला आम्ही संपूर्णपणे पाठिंबा दिला.
पण आता झालंय काय की मागच्या सरकारने ह्या हितेन सिंघवींना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्यांनी भरलेला टेंडर द्वारे, पण आता झालंय काय त्या टेंडरची मुदत संपली. अख्ख्या मुंबईला माहिती आहे की जागा जगतापने गिळली आहे, तरी सरकार काही करत नाही. कमाल या देशाची. अरे मी तर म्हणते लोकांना राग कसा येत नाही. आता तुम्हीच सांगा कायद्याने जे योग्य आहे तेच आम्ही. आजची ब्रेकिंग न्यूज. 4 महिन्यापूर्वी महेश सुतार या रणजी क्रिकेटपटूवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून कुप्रसिद्ध गुंड भरत टांगे याची पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. परंतु जलदगती न्यायालयात भरत विरुद्ध सुरू असलेले इतर खटले चालवले जातील अशी माहिती न्यायमूर्ती देवकुळे यांनी दिली. खंडणी मागणे, दंगल घडवणे, धमकावणे, वोटिंग पोलवरती दहशत माजवणे अशा गंभीर स्वरूपाचे आरोप भरत याच्यावरती आहे. भरत टांगे आणि गॅंग सध्या मुंबईच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ओ माय गॉड, हा केवढा मोठा गुंड झालाय. अलीकडे तर रोजच टीव्हीवर यायला लागलाय. अरे हा आमच्या एरियात राहायचा. आणि तुला सांगते हा जाम टेरर होता. आणि हो, कधी कुठल्या मुलाची हिम्मत झाली नाही आमची छेड काढायची, तेव्हाच मला वाटलं होतं की हा खूप मोठा गुंड होणार. बोर्डात आल्यासारखं काय कौतुक करतेस घ्यायचं? तुला किती वेळा सांगितलं हे असलं अभद्र बघत नको जाऊस म्हणून? काय परिणाम होतील बाळावर अशाने? अरे ते सुद्धा गुंड आणि मवाली बनेल. गीत रमाणेची सीडी आणली आहे ती ऐक, पुस्तकं वाच. पण नाही, तुला हे गुंड आणि मारामाऱ्या हेच बघण्यात इंटरेस्ट आहे. अरे मी ऐकते पण. अरे ए ऐक ना गोकुळ, तसं नाही आहे. मी सीडीज ऐकत असते. अरे तू दिलेले पुस्तकही वाचत असते. पण काय माहिती येतो मी. हा आले आले. काय झालं? हे काय काय तू चेन न लावता दरवाजा का उघडलास? अरे मी नेहमी लावते. तुला हजार वेळा सांगितलं नेहमी सेफ्टी चेन न लावता दरवाजा उघडत जाऊ नकोस म्हणून. अरे पण काय झालं? कोण कधी येईल, काय करेल, काही भरोसा आहे का हे सांगण्यासाठी परत आलायस? ऐकत राहिले पास. आणते चेन लाव दे. अरे चेन लाव, चेन लाव. तू का असं वागतोयस? चेन लाव, चेन लाव. हा हा, तिथे टिपावर, टिपावर. अरे देवा, तिथे वरच आहे. हा आणि चेन लावलेली असू द्या. हो बाय. जोशी येताना लिफ्ट विकत घ्यायला आल्यासारखे काय उभे राहिलात? काय काम आहे? मला जायचंय, मला उशीर होतोय. ए जोशा, ले कारणा नाही काढायची? हा दरवर्षी वर्गणी बुडवतो तू, या वर्षी आम्ही तुझ्या पासूनच सुरुवात करणार. काय भाई? कसली वर्गणी? गणपती बाप्पा मोरया गणपतीची. पण त्याला अजून वेळ आहे इतक्यात. म्हणूनच महिन्याआधी वर्गणी गोळा करतोय. मंडळाचं 25वं वर्ष, सिल्वर जुबली. काय फंटर लोक, सादर करायचं ना. मग कधी देतो? हे
की बघा, हे असं दमदाटी करून वर्गणी घेणं चुकीचं आहे. मी गणपतीच्या आधी देईन तुम्हाला. छायला तुला प्रेमाने सांगतो तर समजत नाही का? देऊ काय शाण्या, देऊ देऊ. ए सुशा, चल मागे गे, मागे गे. ए गोकुळ, ए इकडे बघ. तू दरवर्षी वर्गणी देतो देतो म्हणतो आणि कल्टी मारतोस, हा? या वर्षी तुझं एक काय बी चालणार नाही. ही पोरं एवढी पेटली आहेत ना, कोणाचं बी ऐकणार नाहीत. अरे माझं बी ऐकणार नाहीत. तेव्हा लवकरात लवकर वर्गणी देऊन टाक. पगार झाला की 15 दिवसात देतो. 15 नाही, 20 दिवस लागले तरी घे. हा, वर्गणी नाही आली आणि या पोरांनी काय बरं वाईट केलं तर मी जबाबदार नाही. ए जोशा, या वर्षी वर्गणी 200 रुपये, पण तू 500 रुपये द्यायचे. पाचशे पाचशे का म्हणजे? अरे गणपतीचं 25वं वर्ष. बाय गणपती बाप्पा. मला उशीर होतोय, मी येतो. मस्त पट्टीत आला होता साला. बघितलं का, बघितलं का त्याला? अरे आत बघते त्याची पट्टी साला. साहेब नमस्कार. द्या ना बॅग, मी धरतो साहेब. बाळ्या मला उशीर होतोय, मला त्रास देऊ नकोस. साहेब बॅग द्या ना, मी घेतो ना साहेब. बाळ्या मला त्रास देऊ नकोस, मला जायचंय. बरं ठीक आहे साहेब, जास्त वेळ नाही घेत. 100 रुपये द्या ना साहेब, संध्याकाळी परत येतो. द्या ना, पैसे नाहीत माझ्याकडे. काय साहेब, एवढ्या मोठ्या माणसाकडे पैसे नाही म्हणजे? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, पैसे नाही आहेत माझ्याकडे. दर वेळेला मागतो आणि देत नाही संध्याकाळी. असं भय, मग असं करा ना साहेब, माझ्या बायकोच्या पगारातून वळते करून घ्या. लाज नाही वाटत बायकोच्या पगारातून पैसे मागताना? आता त्यात कसलेला लाज साहेब, ते काम कशासाठी करते? संसारासाठीच ना. आता तिच्या पगारातून मी थोडे पैसे खर्च केले तर बिघडलो कुठे साहेब? द्या ना साहेब, पोरा बळानं चहा पाण्यासाठी हवे साहेब. द्या द्या ना. पोरांच्या नावाखाली पीत असेल तू जाऊन. 10 रुपयाला काय मी बेवडा आहे का साहेब? द्या ना साहेब. बाळ्या लोक बघतात, मला त्रास देऊ नकोस. पाय पडतो मी तुमच्या, पाय पडतो. तुझ्या आता आयला धक्का मारतोच वर मला. पैशाचा मात चढलाय तुला. ए भिकारड्या, छप्पन बघितले तुझ्यासारखे. ए ब्रजभूषण, कैसे हो? अरे बढ़िया हूँ, बढ़िया हूँ. अरे वाह, ये लो. हाँ देता देता. अरे इसमें तो एक क्या तात्या साहब, कितना चूना लगाते हो? अरे तू क्या चूना लगाएगा, गवर्नमेंट ने पहले ही चूना लगाया. मंत्रालय के चक्कर मारा हूँ 3 महीने से, पैसा नहीं मिल रहा. आज पैसा नहीं मिलेगा तो ऐसा राड़ा करूँगा. करना करना. ये देखो आपका जोड़ीदार आ गया. तात्या साहब, ये जो जोशी साहब है, ये कोई शौक पानी नहीं करते हैं क्या? वो तेरे जैसा बिगड़ा हुआ है क्या है? बहुत अच्छा आदमी है. पान वाले बोलो क्या चला भंटा है तात्या. सच आलो. ये गोकुळ, ये जागा ठेवले आपली. अरे अजित, हाँ जरा आज उशीरच झाला, बस नाही ना गेली आपली? गेल्या दोन. हा आपली यायची. पण मग तू गेला असतास, तू कशाला वाट बघत बसलास? तुम्ही दोघे येणार ना, आणि आपला गव्हर्नमेंट जॉब आहे रे, कुठे लवकर जायचंय. तू मेरा जानू है, तू मेरा दिलबर है. ए ए दिलबर, तू मेरा हीरो है. ए हीरो चल. ए हीरो कैसा है रे तू? आज तो एकदम हैंडसम लग रहा है, डिक्टर रणबीर कपूर. हां चल तेरे से बोनी की शुरुआत करती हूँ, 50 रुपये निकाल. चल अरे निकल ना, इतना काय को शर्म आता लड़की की तरह. निकल ए निकल. बिना घंटी के कशाला सतवतोस त्याला? तू काय बोलत नाही तर लाडात येतोस काय? ए अमिताभ बच्चन, तेरे को कुछ बोली क्या मैं? नहीं तेरे को कुछ बोली क्या मैं? तू काय को बीच में भादर भादर करा रे? हां तेरे को कुछ बोली क्या मैं? चल अभी 10 रुपये निकाल निकाल. चल अरे निकाल, ये ले पी देती मैं अभी. 10 रुपये और निकाल, 20 रुपये दे. ये मेरा रणबीर देख, मेरा रणबीर कपूर कितना सादा कितना गरीब है, तेरे जैसा हलकट नहीं है. इतका साधारण जमत नहीं रे बाबा मुंबई.
ए गोकुळ, तो बघ मजनू आला बघ, बाईक असून बसने प्रवास करतो. हाय मेरा शाहरुख खान आ गया, गागल में कितना सुंदर लगता मैं. आज चुम्मट लेती आजा. क्या रे चिकने, आज बहुत लेट हुआ तेरे को. चले चल, आवान दे चल. ए चल देना. काय चाललंय बाबा? प्रफुल बोल, बस इथून येणार आहे, तिथनं नाही. कुणाची वाट बघते बसची? ची. ए तुला विचारलं मी, तुझं काम कर ना. ए इले फुकटची फालतू गिरी. तुझे मी तर एकदम तिकीट जिंकता तू तर. ये ले पप्पी म. प्रफुल पाखरू बघ, तुझे आली. इश्कात तुझ्या वेळा झालो, बस तुझ्यासाठी मी आलो. हो इश्कात तुझ्या वेळा झालो, बस तुझ्यासाठी मी आलो. मेरी बात को हसके ना टालो, बस तुझ्यासाठी मी आलो. तुझ्या मागे मागे धावतो, मन हाक तुला मारतो. ऐकत नाही तू सांगना सांगना ए पार. Oh, got to the ladies alle, but to that to start in me alle. लागला छंद तुझा मला, बघतो तुला सगळीकडे. लागला छंद तुझा मला, बघतो तुला सगळीकडे. ओ सोडून मी सगळ्या जन्ना, आली के वाची रे तुझ्या पुढे. मी चंद्र तू माझी चांदणी, मी सुर तू माझी रागणी. ऐकत नाही तू सांगना सांगना ए पार. इशकात तुझ्या वेडी झाले, बस तुझ्याच साठी मी आले. काजोल आ गई, पहली पहली बार, पहला पहला प्यार. ए पानीकम. ए पानीकम किसको बोलता रे? बेबी नाम है मेरा, बेबी बोल मेरे को. बेबी मी असो ना, तर आतापर्यंत आई लव्ह यू म्हणालो असतो आणि खंडाळ्यालाच घेऊन गेलो असतो. घाबरतो की काय? आय एम सॉरी, काय तुम्ही मला काय बोललात का? नाही नाही, याला हा पोरगी असता ना तर याला आय लव्ह यू म्हणालो असतो. घाबरत नाही मी बिंदास. बस गेली का? हा जाऊ देईल तर ना. ए काका मेरी तरफ क्या देख रहा है, उधर देख बस आ गई. अरे चल. या कम कम गोकुल, प्लीज हैव अ सीट. वेल डन गोकुल, योर टीम हैज परफॉर्म्ड रियली वेल इन द पास्ट 3 मंथ्स. थैंक यू प्रसाद. मैंने वो आपको ईमेल किया था ट्रांसफर के बारे में, आपने रिवर्ट नहीं किया अब तक. एक्चुअली कैसा है गोकुल, आपको पहले ही पुणे से दुबई शिफ्ट कर चुके हैं. दुबई में 46 फ्लोर की बिल्डिंग थी तो आपको डर लग रहा था. फिर आपको दुबई से चर्चगेट ऑफिस शिफ्ट कर दिया, वहाँ पे आपको ट्रैवलिंग का प्रॉब्लम था. वहाँ से बैंड्रा
फिर अब बांद्रा से मलाड, इट्स रियली नॉट पॉसिबल। प्लीज वो मेरी वाइफ को थोड़े हेल्थ कॉम्प्लिकेशंस है, तो अगर मलाड हो जाता तो आने जाने में आसानी होती। नहीं, इट्स रियली नॉट पॉसिबल, और ऊपर से मलाड से कोई ट्रांसफर भी नहीं लेना चाहता। या बट देन आई स्टिल ट्राई फॉर मैन प्लीज। या यस, ऑल राइट, थैंक यू। थैंक यू। हाउ आर यू फीलिंग नाउ? मच बेटर। इस चार दिन के लीव की वजह से काफी बेटर फील कर रही हूँ, लेकिन ये मेरा ऑफिशियल लीव एप्लीकेशन है। ओके, टेक केयर। थैंक यू। गोकुल, त्या अँटीव्हायरसच्या सेलचं काय झालं? हां, मी त्या फिगर्स सबमिट केल्या आहेत, काही प्रॉब्लेम नाही। फोन फोन सर, एक सेकंड। हॅलो, हां बोल। हॅलो गोकुल, मी ऑफिसमधनं निघतीये। हां, ते ब्लड रिपोर्ट्स कलेक्ट करायचे होते, ते घरी जाताना ब्लड रिपोर्ट्स घेऊन जाईन। ओके। तू संध्याकाळी लवकर येणार आहेस ना? मी आज जरा हेड ऑफिसला आलोय, मला वेळ लागेल। तू काळजी घे आणि जेवून घे। ओके, मी जेवून घेते। ओके, बाय 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 बाय। हां, सो केलेत सबमिट, काही प्रॉब्लेम नाही येणार। आपली पण कॉलेजमध्ये एक गँग होती, इलेक्शन आपणच जिंकायचो, कोणी आडवा आला ना की त्याला त्याला चिडवा। माझं काही कुरिअर आलंय का? हो हो आलंय ना। अरे हे घ्या, न्यूज पाहिलं का? भरत भाईची ना? अरे भरत भाई सारख्या क्रिमिनलला पोलीस अरेस्ट का नाही करत ते कळत? अरे तो काय मामूली क्रिमिनल आहे। अरे भरत भाई आहे तो, भरत भाई। हां, एवढ्या केसेस आहे भरत भाईवर, एक तरी पुरावा आहे का पोलिसांकडे? नाही। अरे त्याने आणि त्याच्या गँगने महेश सुतारला रस्त्यात चोपला। काय बोलतो? कोणी आलं का पुढे? कोणी नाही। अरे महेश सुतार पण नाही बोलला, केस खतम। अरे एका केस मध्ये साक्षीदाराला आतमध्ये घरात घुसून ठोकला। काय झालं? विटनेसला। अरे विटनेसलाच ठोकला तर केस खतम। अरे पेंडिंग आहे केस। खरं की काय? अरे आपण एकदम भरत भाईचे जाम फॅन आहे। जोशीजी येत आहे का कॉफी प्यायला? हे सोड ना, हट्टू आहे रे तो। हा बाई साहेब, गरीबाला कुठला आला आराम? ए फिल्मी डायलॉग मारू नकोस। तुला माहिती आहे ना मी प्रेग्नेंट आहे, मग तू कशाला आलीस? उगाच मला इन्फेक्शन व्हायचं। आता बाई साहेब आलीच आहे तर चार भांडी विसळून जाते। नाही नको, राहू दे, मी करीन ते। त्यापेक्षा तू आज घरी जा, आराम कर, आणि उद्या सुनंदाला पाठवून दे। अहो आता एवढी सुखी असते तर ही दोन्ही भांड्याची कामं कशापाई केली असती व? आणि घरी राहिलेलं बी त्यांना आवडत नाही। दारू पिऊन येतो आणि रोज मारतोय, रोजच झालंय आता। मला तर या संसाराचाच वैताग आलाय बघा। मी बोलू का बाळाशी? तुम्ही नका बोलू त्यांच्याशी, हो मला लय भ्या वाटतंय त्यांचं। पण तू उद्या सुनंदाला पाठव, खूप कामं असतात ग। बरं, येते मी। काळजी घे। हा मीरा, तुलाच फोन करणार होते मी। मग म्हटलं दुपारी करेन। कशी आहेस? बरी आहे। बरं, मी काय म्हणते, तू डॉक्टरांना दाखवलंस का? 2.5 महिने झालेत तुला। गेले होते। काय ग, काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय? गोकुळ काही बोलला का? ताई आता हे रोजचंच झालंय, छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडतो, आणि थोड्या दिवसांपासून तो इतका चिडचिडा झालाय ना, आता तर मला खूप भीती वाटतीये। शांत हो आधी, नीट सांग बघू काय झालं ते। अगं ताई, एक असेल तर सांगू ना। मागच्या 2-3 महिन्यापासून रात्री झोपताना पंखा लावू देत नाहीये का? तर पंखा अंगावर पडण्याची भीती वाटते। अगं तो गिझर ऑन करत नाही, कारण त्याला शॉक लागण्याची भीती वाटते। ताई तो बूट घालत नाहीये मागच्या थोड्या दिवसांपासून, त्याला असं वाटतंय की बुटात साप आणि विंचू राहतात। लिफ्टनी जात नाही आणि ट्रेननी प्रवास करत नाही, कारण त्याला अपघाताची भीती वाटते। तो स्वतः गाडीही चालवत नाही। ताई
आता तर मला असं वाटतंय तो कुठे वेडा तर नाही होते ना. तू त्याला सायकॅट्रिस्टला दाखवलं होतं ना, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांनी औषध गोळ्या लिहून दिल्या आहेत, पण ते जे काय म्हणाले त्याच्यावर विश्वासच बसत नाही आहे. मीरा ही एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. माझ्या माहितीप्रमाणे गोकुळच्या आईला सुद्धा झाला असला पाहिजे. डिसऑर्डर? कसला डिसऑर्डर म्हणजे नक्की काय, प्लीज एक्सप्लेन करा ना. स्किझोफ्रेनिया, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया या आजाराने तो ग्रस्त आहे. म्हणजे? मीरा, तूच मला सांगितलं होतंस ना तुझ्या सासूबाईंनी कसल्याशा भीतीने आत्महत्या केली म्हणून. हो डॉक्टर, गोकुळच्या आईंना मरण्याच्या 3 महिन्यापर्यंत मामांजी दिसत होते आणि त्यांनाही जाऊन आता 15 वर्ष झाली आहेत. त्याचा इकडे काय संबंध? संबंध आहे मीरा. जेव्हा मी गोकुळला हिप्नोटाईज केलं तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळल्या. डॉक्टर, नक्की काय झालंय, प्लीज नीट सांगा. मीरा, आपण समजतो तसं हे सोपं नाही आहे. गोकुळने खूप भोगलंय. ज्या ट्रेनमधून तो कॉलेजला जायचा त्या ट्रेनमध्येच ब्लास्ट झाला. त्याआधी मुंबईमध्ये आलेल्या महापुरात त्याचा एक मित्र त्याच्या डोळ्या देखत वाहून गेला आणि आता अलीकडे झालेला 26-11 अटॅक. या सगळ्या घटनांचा तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या साक्षीदार होता, ज्यामुळे त्याला कमालीची भीती वाटू लागली. आणि त्यात कहर म्हणजे गोकुळच्या आईने त्याच्या देखत केलेली आत्महत्या त्याला भयग्रस्त होण्यासाठी पुरेशी होती. या आजाराचे पेशंट्स कमालीचे इन्सिक्युअर होतात, त्यांना वातावरणाची भीती वाटू लागते, कोणीतरी सतत आपल्याविरुद्ध कट करते असं वाटू लागते. चिडचिड होणे, संशय घेणे, यातून आपण कुठेही सुरक्षित नाही अशी भावना बळावायला लागते. अशा पेशंट्सना उंचीची, गर्दीची, पाण्याची भीती वाटायला लागते. हे पेशंट स्वतःचं एक वेगळं विश्व तयार करतात, त्यात त्यांना व्यक्ती दिसतात, या व्यक्ती त्यांच्याबरोबर बोलतात, हसतात, पण त्या आपल्याला दिसत नाही. काही पेशंट स्वतःला कोंडून ठेवतात आणि 5% पेशंट्स आत्महत्या करतात. आत्महत्या म्हणजे माझं गोकुळ? नाही मीरा, फॉर्च्युनेटली गोकुळ अजून त्या स्थितीमध्ये आला नाही आहे. डॉक्टर, याच्यावर काही इलाज? वेळ लागेल, लगेच नाही होणार. तुला त्याला समजून घ्यावं लागेल, त्याला सुरक्षित वाटेल असं राहायला लागेल. गोळ्या मात्र नियमित घ्याव्या लागतील, त्यात खंड पडू देऊ नको. आणि काही लागलं तर मला कळ. इट वॉज सो शॉकिंग, मला तर विश्वासच बसत नाही आहे. मीरा, हे फारच भयानक आहे ग. मला तर आता तुझी खूप काळजी वाटायला लागली आहे. तू असं का नाही करत, माझ्याकडे येतेस का, कमी येऊ घ्यायला तुला? नाही, नको, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आणि त्याला माझी तर खूप गरज आहे, तो खूप हळवा आहे. रिस्पेक्टेड बिल्डर आहे आणि गव्हर्नमेंटची पण मी खूप रिस्पेक्ट करतो. आता केस हे आहे की 2010 मी हा प्लॉट गव्हर्नमेंटकडून विकत घेतला. त्याचे सगळे पैसे पण मी भरले. त्या सगळ्यांची रसीद आहे माझ्याकडे एज अ प्रूफ. आता 2013 गव्हर्नमेंटनी मला त्या प्लॉटचा कब्जा दिला नाही, म्हणून मी गव्हर्नमेंटला 2013 नोटीस बजावली. बर, आता त्याच काळा दरम्यान हे मिस्टर जगताप एज अ मिनिस्टर इलेक्ट होऊन आले. पण जगताप साहेब तर म्हणतायत की तुम्ही बायणा रक्कम आणि कागदपत्रांची पूर्ततास केली नाही म्हणून स्टे आणलाय. आता मी तुम्हाला प्रूफ दिला ना की प्लॉटचे पैसे मी दिलेले आहेत. आता 2010 ते 2014 म्हणजे की 4 वर्ष मला कब्जा भेटला नाही. तिथपर्यंत जमिनांचे जे भाव आहे ते 3 पट्टे झाले. समजले? तरी पण मिस्टर जगताप साहेबाने त्यांची पार्टीवाले अजून माझ्याकडून पैसे मागतात. बर, त्या लोकांना अजून माझ्याकडून खूप पैसे हवेत.
म्हणजे समजा ना की इनडायरेक्टली ते लोक माझ्याकडून खंडणी मागतात. नो प्रॉब्लेम, माझ्याकडे प्रूफ आहे, माझ्याकडे फाईल आहे. आता उद्या मी जाणार कलेक्टरच्या ऑफिस मध्ये आणि मी ही फाईल देऊन माझा हक्क मागणार. मग बघतो मिस्टर जगताप काय करतात. प्रसिद्ध बिल्डर हितेन सिंघवी आपल्यावरील आरोपांचा खंडन करीत असून अचानक झालेल्या जमिनीच्या आईला या सिंघवीच्या डोक्याला ताप करून ठेवलाय. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. टीव्ही बघताय ना? हा हो बघतोय ना. सिंघवीने जर ती फाईल जमा केली तर तुमची तर लागेलच पण आमची सुद्धा लागेल. नाही तुम्ही काळजी करू नका साहेब, मी बघतो त्याला. फक्त बघत राहू नका. नाही साहेब, लवकरात लवकर काहीतरी करा साहेब. आजच करीन. जगताप साहेब, हे प्रकरण अंगाशी आलंय. तेवढं जरा पक्षश्रेष्ठींना जरा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. काय झालं साहेब? बापाचा फोन होता सीएम साहेबांचा. ज्या आईला आता जिवंतपणे श्राद्ध घालावं लागणार. असं का बोलताय सर? तुम्ही काय आता इथे उभे राहून माझ्या तिरडीची वाट बघताय? जा आणि त्या सिंघवीला बघा. मी मेल केलं होतं, तू रिवर्ट नाही केलं. आज मला जरा लवकर जायचं आहे. चुक आहेत त्या कामामध्ये, इनकम्प्लीट आहे. ते पूर्ण कर आणि मग जा. मी सकाळीच मेल केला होता, तू बघितलं नाहीस का? बघितलंय म्हणूनच सांगतोय. पण मी चेक केलं होतं तेव्हा बरोबर होतं. मी खोटं बोलतोय? तुझंच आहे ना हे? काय हो म्हणजे एक तर चुका तुम्ही करायच्या आणि मग क्लायंटच्या शिवाय आम्हाला खाव्या लागतात. आज सगळं काम पूर्ण कर, त्याशिवाय नाही जाता येणार. हे बघ, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. मला जायचं आहे आणि मी जाणार आहे. तुला जे करायचं आहे ते तू कर. पक्या हा, आणखीन दोन कांदे का? हा भाई. ए ढिगाऱ्या, तू किती खाणार आहेस? काय भाई, तुम्ही बोलायला लागल्यापासून सगळे आपली घेतात. कधीतरी बाळू म्हणा ना. बरं बाळू भाई, आपण किती खाणार आहात? मी पाच खाणार आहे. पाच? त्याचे पाच, आपले किती? तीन. म्हणजे झाले किती? आठ. आठ ऑमलेट बनव लवकर. चायला बायकोचा फोन. काय भाई, मलाच धंद्याला लावलं. हॅलो. हा एक मिनिट थांब. हा बाळू भाई. हा बोल चिकने. हे बघ, मस्का बिस्का लावायचा नाही? काल का फोन नाही केलास? झाली ना आता दोन पोरं. अजून किती आठवण काढू तुझी? दोन पोरं झाली की झालं का? मग तुला पूर्ण क्रिकेट टीम हवी आहे काय? म्हातारी गळा काढून काढून गेली. तू काय सुधारणार नाहीस. सीमा काय झालं? तो सत्या लफडा करून आलाय शाळेत, मारामारी करून आलाय. हे जर असं चालत राहिलं ना ते एक दिवस शाळेतून नाव काढून टाकतील त्याचं. हे कार्ट ना शांतीने जगू देणार नाही मला. हो तू जगू देतो कोणाला? तुझ्यावरच गेलाय तो. कुणाचंही ऐकत नाही. तू जास्त चिडू नकोस, मी बघतो काय करायचं. हो कसं बघणार? एवढा लांब राहून कसं कळणार तुला आम्ही कसं राहतोय ते इकडे? तुम्हा दोघांना काही झालं ना तर आम्ही काय करायचं इकडे? दोघी मायले की नाही? तू सुटशील रे इथे, उगीच आमच्या जीवाला घोर लागून राहील. हे बघ, मी सांगितलंय ना तुला, मी लवकर येणार आहे. साहेबांनी सांगितलंय की 2 महिन्याच्या आत सर्व केसेस विड्रॉ करून घेतील. तू कशाला टेन्शन घेते ग? सीमा मी तुमच्या बरोबरच राहणार आहे. अगं वचन दिलंय साहेबांनी मला. हे बघ हे बघ, मी तुला फोन करतो. साहेबांचा फोन येतोय. हा हॅलो, ऐक. हॅलो बोला साहेब. हा
और तेरे लिए तुम लोग कभी नहीं सुधरेंगे। और साला तुम लोग वो सिगरेट के पैकेट पे छपा है ना कि फेफड़ा सड़ता है, फिर भी तुम खिंचता है ना फिर। अरे सिगरेट वालों को किधर मालूम है अपन कितना जिएगा वो। हाँ। और वैसे भी अपनी लगनेज वाली। हाँ वो भी है। मी एक रिस्पेक्टेड बिल्डर आहे आणि गव्हर्नमेंटची पण मी खूप रिस्पेक्ट करतो। आता केस हे आहे की 2010 मध्ये मी हा प्लॉट गव्हर्नमेंट कडून विकत घेतला, त्याचे सगळे पैसे पण मी भरले। बराबर बोला। अरे फोन बज रहा है। भरत भाई। हाँ हाँ हनीफ हेलो। हाँ भरत भाई, बस आप ही के बारे में बात कर रहे थे, बहुत लंबी उम्र है आपकी। चल फेंक मत अभी, बच कर इसे पूछो भाई। हाँ। खुदा कसम वो आप ही के ब्रांड के बारे में बात कर रहे थे। अच्छा सुन सुन सुन, तू वो बिल्डर हितेन सिंह भी को जानता है? तेरे इलाके में रहता है। हाँ भाई जानता हूँ ना। उसका मेरे को टोटल इन्फॉर्मेशन चाहिए। मिलेगा ना भाई, अपने सब फंटरों को उसके पीछे लगवा देता हूँ। ठीक है, जय साईनाथ, खुदा हाफिज, रखता हूँ। गोकुळाला वाटत ये असं का बघतोयस? एकदा सांगून कळत नाही तुला की आता दरवाजावर पाटी लावू, सेफ्टी चेन लावून दरवाजा बंद करत जा म्हणून? तुझ्याशी बोलतोय मी, माझा जीव गेला ना एकदा की समजेल, स्वतःचा नाही पण बाळाचा काही विचार? पण नाही, हजारदा सांगूनही समजतच नाही आम्हाला। अगं एकटी बाई बघून दरोडे घालतात, खून करतात, काय वाटेल ते करतात, रोज पेपरमध्ये येतं, वाचतेस ना तू, तरी फरक पडत नाही। गेली 5 वर्ष आपण या सोसायटीत राहतोय, कधी साधी चप्पल सुद्धा चोरीला गेली नाहीये, दरोडा काय पडणार आहे? आणि माणसाला मरायचंच असेल ना तर सेफ्टी चेन लावून सुद्धा मरेल तो। महेश सुतार या रणजी क्रिकेटपटूवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून कुप्रसिद्ध गुंड भरत टांगे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। चायला तुला प्रेमाने सांगतो तर समजत नाही का? सर बॅग द्या ना, मी घेतो ना सर। बाळा मला त्रास देऊ नकोस, मला मी तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया दूर। चल ए हिरो चल। साक्षीदाराला आतमध्ये घरात घुसून ठोकला। मला जायचं आहे आणि मी जाणार आहे, तुला जे करायचं आहे ते तू कर। मीरा मीरा आई एम सॉरी मीरा। ए अक्कल आहे का तुला? पोटात कशाला वाकलीस? तुला कळत नाही प्रेग्नेंट बाईने असं पोटात वाकायचं नसतं, अगं बाळ गुदमरून मरेल ना। काय तू माणूस आहेस का कोण आहेस? तू आपल्या बाळाबद्दल असं कसं बोलू शकतोस? मीरा आई एम सॉरी। मी बाळाची आई आहे, मी त्याची काळजी घेऊ शकते। मीरा मला पण माझ्या स्वप्नातही असा विचार येणार नाही। हे बघ कोण
असं काय परत बोललास ना तर याद राख. दूर घे चाकू, दूर घे, दूर घे. तो कळत नाही तुला त्याच्याशी खेळायचं नसतं. मीरा, हे बघ, आय एम सॉरी, मला असं बोलायचं नव्हतं. पण तू पण कशी निष्काळजीपणे वागतेस. कधी बघा दिवसभर ते खून मारा मारे असल्याच बातम्या आणि असलेच सिनेमे बघत असतेस. काय परिणाम होतील बाळावर अशाना? हा, मी काय करायचं मग अशा वेळी? तू असं भलतं सलतं वागतेस म्हणून मला. तुला काय वाटतंय मी काय काम करते? हा, घरी एकटी असते, मी काही काम करत नाही. लिव्हही घेतली आहे, तूच दिलेले सीडीज ऐकते आणि पुस्तकं वाचते. पण तुला कसं लहान मुलासारखं सगळं तुझ्या समोर झालेलं हवं असतं. नाही, मी सुट्टी बाळासाठी घेतली आहे ना, हे तुला माहिती आहे. आणि हे सगळं जे काय करते आपल्या बाळासाठीच करते ना. आय डोंट नो व्हाय यू ट्रीटिंग मी लाईक दिस. तुला वाटतंय कि मी खूप निष्काळजीपणे वागतीये, पण गोकुळ तसं नाहीये. गोकुळ, तुझं हे वागणं आहे ना मला अजिबात पटत नाहीये. आय कांट टेक दिस. मीरा, तू सॉरी, मला माहिती आहे मला असं नव्हतं वागायला हवं होतं. कधी कधी मला काय होतं मला काही कळत नाही. आय एम सॉरी. तू खूप बदललायस गोकुळ, आणि मला नाही आवडते. मला पूर्वीचा गोकुळ परत हवा आहे. पूर्वीचा म्हणजे असा असा. आय एम सॉरी. सखीरे तुझे माझे हे जीवन गाळे रे. हळूहळू सुरू झाले सखीरे तुझे माझे हे जीवन गाळे रे. आपल्या साजणी तुझे अविना काही कळेना मला. या जीवन जीवन गा तुझी अविना लागेना माझे मना. ओ साजणा, ओ साजणा. साधे बोळे तुझे वागणे मनी खूप भावले प्रिये. ओ साधे बोळे तुझे वागणे.
अर्थ रंग भावनांचे ओ साजणी तुझ्या बिना काही कळना मला या जीवन या जीवन जीवन गा तुझ्या बिना लागे ना माझे मरा ओ साजणा ओ साजणी तुझ्या बिना काही कळना मला या जीवन या जीवन जीवन गा तुझ्या बिना लागे ना माझे मना ओ साजणा वाव ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट सो क्यूट आज संध्याकाळी लवकर घरी येतो तुझे फेवरेट चायनीज रेस्टॉरंटला जाऊया ओके येस बाय बाय तार लावून घे कुकुळ देख देख क्या है अरे बचकाने साले तूने बराबर पूछा है ना अरे बस क्या हनीफ भाई पहली बार थोड़ी काम कर रहा है ये जो सिंघवी का चौकीदार है ना वो अपने चंदू का ससरा है क्या बोल रहा है उसी ने तो पक्की खबर दी अपने को बकरा बराबर 9 बजे उठता है अरे जगह की डील का हो जाएगा नी अरे टेंशन मत लो ठीक है अबे मेरा फोन कहाँ पे अरे बस क्या हनीफ भाई ये लो ना अबे साले तू आजकल बहुत गेम खेल रहा है हेलो भाई हाँ बोल हाँ कबूतर 5 मिनट में उड़ेगा ठीक है तू फॉलो कर मैं आगे चलता हूँ तू पीछे चल हाँ बराबर कहले निकतत की नहीं लोग तेज तर काही कळत नहीं भाई बकरा निकला है चलो यस सर हाँ कबूतर उड़ गया भाई निकलो तुम लोग वहां से गोकुल आज सगळे लवकर आलेत ए प्रफुल हाँ आज विचारणार आहेस की नाही मी आहेच तुला भांडी घासायची गास घरी जाऊन वहिनीला सांगू लाईन मारतोय फालतू साला आली बघ आज विचारून टाक नक्की हो म्हणेल ऑल द बेस्ट थँक्स बस गेली आय नॉट लेट ना उशीर झाला का गेला का मत ती हा म्हणाली ना तहा काय जगत नाही तुम्ही मला काय म्हणालात मला बोलायचं होतं ते बोललो त्याला काहीतरी बोलायचंय We'll be right back.
आले आले काय रे मीरा काय झालं दारूघट हो दारूघट अरे गोकुळ काय झालं गोकुळ सांग ना काय झालं गत्ते लोक मारून टाकतील मला काय बोलतोयस तू काय झालं सांग ना हा काय प्रकार आहे मी बघतेच कोण मारते तुला एकदा सांगितलं ना तुला दरवाजा बंद कर म्हणून अरे काय चाललंय काळे अरे या मीडियाच्या तर आजकाल पोलिसांच्या आधी हेच लोक पोहोचतात नाहीतर काय सेलिब्रिटी आल्यासारखे तुटून पडतात हो काळे घ्या ना मागे घ्या हो फोटोग्राफर चला मागे वाट आम्हाला काम करू द्या चला चल पिछे चल चल पिछे अरे वा तुम्ही हे सगळं करताय ते काम आणि आम्ही काय इथे टाइमपास करायला आलोय अहो सांगा ना हे बघा आम्हाला फोटो काढू दे नाहीतर तुमचा फोटो काढीन तुमच्यावरच आर्टिकल देईन पोलिसांची पत्रकारांवर दादागिरी म्हणून समजलं चायला आता आमचीच नाही म्हणजे एवढ्या घाई गडबडीत चांगले फोटो निघतील का हो त्यापेक्षा आमच्या डिपार्टमेंटच्या माणसांनी यांचे काढलेले चांगले फोटो देतो तुम्हाला चला निघा काम करा आपलं सर मी काय चला चालू दे तुमचं काम आवाज करू नकोस हळू रड हळू अगं ऐकतील ते आवाज करू नकोस ते येतील मला मारायला अरे काय आहे कधी येणार आहे ते मी आहे टेन्शन घेऊ नको साक्षीदाराला आतमध्ये घरात घुसून ठोकला काय झालं कोण गोकुळ अरे मी माधवी कोण माधवी मी नाही ओळखत मी माधवी देसाई मीराची बहीण काय चाललंय तुझ तुम्ही एकट्या चालत का कि मागे कोणी होत कोण असणार माझ्या मागे ताई गोकुळ काय आले मीरा ताई काय झालं आहे गोकुळ काय प्रकार आहे हा माझं पोट गोकुळ मला हॉस्पिटलला घेऊन जा ना प्लीज गोकुळ बघत काय बसला असता टॅक्सी घेऊन ये टॅक्सी पण ते बाहेर तुम्ही आणा ना मी थांबतो इथे तू जा ना प्लीज ताई हो मी जाते मी जाते आजची कमिटमेंट लक्षात आहे ना मेगा मॉलला शॉपिंग आणि मग लंच आणि नो फोन कॉल्स अरे आताच एक मिनिट सरांचा फोन आहे जैन सर विश्वास कुठे आहेस रे सर आज डोमेस्टिक ड्युटी आहे मेगा मॉलला शॉपिंग आणि लंच आरती सोबत आहेस ना आरती सोबत विश्वास तुला सांगतो नवरा हा अमेरिकेचा प्रेसिडेंट जरी असला ना तरी ड्रायव्हर आणि हमाल म्हणून बायकांना आहे ना नवराच पाहिजे या यू राईट सर आता आरतीला सॉरी म्हणून तिथून तडक निघ चार बंगल्यावर बिल्डर संघवीचा मर्डर झालाय येस सर फारच सेन्सिटिव्ह केस आहे हा अगोदरच माझ्यावर मीडिया आणि पॉलिटिशियन्सना राग आहे
आणि त्यात ही बिल्डर लॉबी. आय वॉन्ट रिझल्ट. डोंट वरी सर, आय ट्राय माय बेस्ट. जय हिंद सर. जय हिंद. चल. सरांनी तुला सॉरी म्हणायला सांगितलंय. का? अर्जंट जावं लागेल. पण आपला प्लॅन होता ना आज. आय एम सॉरी. आले आले. हे घे सामान. तुला माहिती आहे ना? हा हा. कुठे जायचं ते? हा 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 माहिती आहे. पीछे के रास्ते से निकल. हो भाई चल चल. भाई नया सिम आणलं काय? हो. तू पण दार उघड लवकर. बस माझी करू नकोस. तू काळजी करू नकोस. मी आले ना. मीरा सांभाळ. मीरा रडू नकोस. मीरा काही नाही होणार तुझ्या बाळाला. भाई ये लड़का कौन था? चीकू मौसी का लड़का है. भाई पर ये इधर क्या कर रहा है? उसको काम पे लगाने का है. अरे सलमान की पिक्चर. अरे ये गाना लगा. ये देख शुरू. छोड़ना. देखने दे यार. सलमान की पिक्चर वांटेड यार. गाना देखने. छोड़ना. ए ए ए. अरे आज सकाळी 9 च्या सुमारास रतन सिंघवी यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. यात रतन सिंघवी सोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर ठार मारले गेले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. माने. हां साहेब. ब्रेकिंग न्यूज पाहिलीत का? हो. ताबडतोब ऑफिस मध्ये भेटा मला. हॅलो. तू काय केलंस ते माहितीये तुला? मी तुला हितेन सिंघवी सांगितलं होतं. रतन सिंघवी नाही. अरे तुला कळतंय का तू काय केलंयस? हनीफ तू हितेन सिंघवीलाच पाहिलं होतं ना? हा भाई कन्फर्म. टीव्ही लाव. टीव्ही लाव. तू न्यूज लाव रे. जय महाराष्ट्र साहेब. जगताप साहेब हे प्रकरण अंगाशी आले. नाही नाही मा मी तुम्हाला बजावून सांगितलं. माझा काहीच संबंध नाही त्याच्याशी. मला वाटत नाही यावेळी मी तुम्हाला काही मदत करू शकतो. आणि जय महाराष्ट्र साहेब. या पूर्व नियोजित हल्ल्यात बिल्डर सिंघवी यांचे छोटे बंधू रतन सिंघवी यांचा बळी गेला आहे. या हल्ल्याचा सिंघवी परिवाराने तीव्र निषेध केला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार हितेन सिंघवी यांच्यावर झालेला खुनी हल्ला हा पूर्व नियोजित होता. या पूर्व नियोजित हल्ल्यात हितेन सिंघवी यांचे धाकटे बंधू रतन सिंघवी यांचा बळी गेला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार हितेन सिंघवी यांच्यावर झालेला खुनी हल्ला हा पूर्व नियोजित होता. सांभाळो. डॉक्टर मीराला काही होणार नाही ना? हे पहा पेशंटची कंडिशन खरंच क्रिटिकल आहे. काही तपासण्या केल्याशिवाय मी आता तरी काही सांगू शकत नाहीये. साक्षीदाराला आतमध्ये घरात घुसून ठोकला. सर रतन सिंघवींवर झालेला खुनी हल्ला हा पूर्व नियोजित असून एक कट असल्याचं बोललं जात आहे. परंतु हा कट तुमच्यासाठी रचला होता. मग त्यात रतन सिंघवींचा बळी कसा गेला? ऍक्च्युअली तो हमला माझ्यासाठीच होता. पण चुकून माझा भाऊ गाडीतून गेला.
जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। रतन, दादी ने तबियत खूब खराब थी गई है, तो मुझे यहाँ पर रुकना पड़ेगा। तू एक काम कर, तू ना है डॉक्यूमेंट्स घेऊन पुढे जा, मी पार्टी पटकन येतो। हाँ, पर जरा जपून। ठीक है मोठा भाई, चल। सर, पण मग या हल्ल्याबाबत तुमचा कोणावर संशय? माहित नाही, पण जिथपर्यंत मला खरा आरोपी भेटत नाही तिथपर्यंत मी माझ्या भावाला अग्नी देणार नाही। आम्ही संपूर्ण बिल्डर असोसिएशन सिंघवी कुटुंबाच्या पाठीशी आहोत। आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। गुन्हेगारांना शिक्षाही झालीच पाहिजे। जोपर्यंत लवकरात लवकर न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळेच जण इथे आमरण उपोषण करणार। साहेब, मला वाटतं विश्वास साहेब आले। चायला मेहनत आम्ही करायची आणि मलिदा ह्यांनी खायचा काय? साहेब, विश्वास साहेब म्हणजे क्राईम ब्रांचचे नंबर वनचे ऑफिसर। नाही म्हणजे त्यांनी एकदा केस हातात घेतली की निकाल लागलाच म्हणून समजा। सर, सर, काय अनिस, बॉडी कुठे? पीएम साठी पाठवली। पीएम पीएम साठी पाठवली? हा, लय घाई आहे रे तुला पोस्टमॉर्टमची। एव्हिडन्स तरी ठेवलेस का किती? पण ते तर फॉरेन्सिक लॅबला पाठवले ना। जास्तच फास्ट झालास रे तू अनिस। सर, 8 mm गन मधून फायरिंग झालंय सर। 8 mm? हो सर। अरे वा अनिस, चांगलीच माहिती आहे तुला। थँक यू सर। शिवा सर, शेखला फोन करा आणि हॉस्पिटलला पाठवा सर। आणि विसेरा ताब्यात घ्या। येस सर। कंट्रोल रूमला कळवलंय का? हो सर, कळवले सर। नाकाबंदी करायला सांगितली आहे, संशयितांना ताबडतोब अटक करा असं सांगितलंय। दुकानदारांची चौकशी चालू आहे सर। शिवा सर, त्या पानपट्टीवाल्याला शोधा। सर, बाकीच्या दुकानदारांना पण घेऊन येतो। नाही, त्याची गरज नाही। ओ हा सर, तुम्ही कुठे चालला? काही साक्षीदार मिळतात की नाही ते बघतो। त्याची गरज नाही, शिवा करतोय ते। गोकुळ, मीराची क्रिटिकल सिच्युएशन आहे, तिचं ऑपरेशन करावं लागणार आहे। मी जाऊन मेडिकलमधून औषध आणते आणि हा फॉर्म घे, तिथे रिसेप्शनला जाऊन भरून ये। मी पण बरोबर येऊ। ते इथे कोणी नको का? जा आणि इथल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर। काय माणूस आहे, काय करावं हेच कळत नाही त्याला। ओ हवालदार। हो साहेब। या पानपट्टीचा मालक कोण आहे बघा जरा, पाठवून द्या पटकन इकडे। पानवाला, पानवाला, साहेबांनी बोलवलंय। सर, हा तो पानपट्टीवाला। ये सुबह जो फायरिंग हुआ, कुछ देखा? अरे कहां से देखता साहब, जैसा ही गोली का आवाज आया सब लोग यहां वहां भागने लगा। वो नारियल वाला नारियल लेके भाग गया, और वो चाय के टपरी वाला पैसा लेके भाग गया। इतना बड़ा ठेला हम कैसे लेके जाते, तो ऐसे ही भाग गया साहब। अच्छा, एक बात बता। हाँ साहब। ये लोग जो रोज बस स्टॉप पर आते हैं, हाँ, जानते हो किसी को? हाँ जानता हूँ ना साहब, वो तात्या साहब को जानता हूँ। यही एक दो गली छोड़ के वो पीछे वाले चौल में रहते हैं, और वो बगल में अजीत भी रहता है। और साहब, एक जवान लौंडा प्रफुल। अच्छा साहब, उसकी एक छावी भी है, उसका नाम नहीं पता साहब। और हाँ साहब,
वो यहाँ वहाँ वो यहीं पे वो गोकुल साहब भी रहता है। शिवा सर याचा फोन नंबर घे आणि ते तात्या साहेब कोणी शोधा जरा सर। चले पानपट्टी। हाँ सर। पोलीस बस स्टॉप वर जी फायरिंग झाली त्याबद्दल विचारपूस करायची होती। काका आहेत ना घरात? हो आहेत, या ना। विचारणारात तुम्ही त्यांना? आधीच किती घाबरलेत ते। अहो पोलीस असून सुद्धा दिवसा ढवळ्या गुन्हे होत आहेत आणि गुन्हेगारांना सोडून तुम्ही आमच्या पाठी लागताय। एवढ्या म्हाताऱ्या लोकांची चौकशी करताय, काय म्हणावं तुम्हाला? काकू आम्ही काकांची चौकशी करायला आलोय। काका तुम्ही बरे आहात ना? तुम्हाला काही लागलं तर नाही ना? नाही नाही काही नाही। काका तुमच्यासोबत बस स्टॉपवर अजून कोण कोण होतं, म्हणजे त्यांना काही लागलं तर नाही ना? त्यांचा पत्ता फोन नंबर तुम्ही देऊ शकाल का मला? तो अजित जाधव इथे शेजारीच राहतो, हा गोकुल शांती सदनमध्ये राहतो। शांती सदन? सीमा सही बोलती थी, वेळ सांगून येत नाही। भाई कुछ नहीं होगा, जगताप साहब है ना। बघून ठोकता येत नाही, हितेन है या रतन सिंह भी है, जगताप की तो लग गई, अब अपनी भी लगेगी। भाई अब तुम्ही जैसा बोलेगा चुप करावे, तो आपल्याला सोडणार नाही, चारी बाजूने ठासेल साला तो। भाई मला वाटतं आपल्याला अंडरग्राउंड व्हावं लागेल आजच। भाई भाई बाळू सही बोल रहा है, आप एक बार माने से बात तो करो। रतन सिंघवी हत्येमागे आपला हात असल्याचं बोललं जात आहे। कमाल आहे, तुम्ही मीडियावाले काहीही अफवा पसरवता का? हे
निंदनीय कृत्य जर मी केलं असतं तर मी आज इथे आलो असतो का? सांगा ना. नाही, पण जे झालं ते अतिशय वाईट झालं, धक्कादायक आहे. माने साहेब, भरत बोलतोय. काय आमचं काय करणार आहे? तुम्ही म्हणाला होता ना की काम झाल्यावर सगळ्यांना अंडरग्राउंड करणार आहे. अरे, इथे साहेबांची खुर्ची धोक्यात आली आहे, तू तुझी सोय बघतोयस. माने साहेब आणि मी वचन देतो, जोपर्यंत हे हल्लेखोर सापडत नाहीत तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण सुनंदा? मी नाही ओळखत. बाई साहेब ओळखतात ना. आओ, मी नलची बहीण सुनंदा. काय काम होतं? काय म्हणजे झाड लोट, दुसरं काय? असं करा, आज काही काम करू नका. मॅडम पण नाही आहेत घरात. आओ, असं कसं चालल? नाही नाही, मला तर आईने सांगितलं आहे मॅडम पोटुशा आहेत, म्हणजे समधी साफसफाई झालीच पाहिजे. आणि हे बघा, मी जर का असंच गेली ना तर आमचं दाजी मला आणत आईला दोघींना मी घरातून बाहेर काढल. ओ साहेब, लवकर उघडा ना दार, 10 मिनिटात तू रखतो. हा हा, एक मिनिट. नाही दादाला कशा? ऐक ऐक, दादाला नको, सगळं शांत झाल्यावर मी येते घरी. हो, मी येईन. हो आई. ठीक आहे. चहा. थँक्यू. मी आधीच सॉरी म्हणतो. हा काय, मी चहा पहिल्यांदाच केलाय, सो कसा झालाय आय डोंट नो. चांगला आहे. मी सांगितलं होतं, मी तयार.
असता तुम्ही इकडे? नाही नाही, आई बाबा असतात ना, आता ते ऑफिसला गेलेत म्हणून मी एकटा आहे. बाय द वे, हे फुटबॉलचे फोटोज हे खरेत का असंच लोकांना इम्प्रेस करायला? नाही नाही, म्हणजे फोटोज खरे आहेत. ऍक्च्युली मी लहान होतो ना, तेव्हापासूनच मी फुटबॉल खेळतो. म्हणजे माझं कसं होतं की माझ्या अभ्यासाला गती नव्हती ना, म्हटलं बॉलला तरी देऊ. म्हटलं बॉलला तरी देऊ गती. काही कामधंदे पण करता की असंच मुलींचा हात धुवून घरी वगैरे? नाही नाही, करतो ना मी, म्हणजे आता नाही करत पण मी करणार आहे. ऍक्च्युली माझा एक टार्गेट आहे, ते एकदा झालं की लगेच. एक मिनिट हा, बा आयुष्यातला बराच वेळ मला दिलेला दिसतोय. वेळ काय, मला पूर्ण आयुष्यच द्यायचंय. I'm sorry. नाही नाही नाही, काय नाही काय नाही. येस, प्रफुल्ल कुलकर्णी. हो, मी विश्वास झुरुंगे, क्राईम ब्रांच मुंबई पोलीस. आय सी कॉलनी बस स्टॉपवर झालेल्या गोळीबारासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. पोलीस ते बस स्टॉपवर जे काय झालं ना त्याबद्दल इन्क्वायरी करायला आले. या कोण? फ्रेंड आहे सर. नाव काय आपलं? तानी आपटे, इथे जवळच राहते सर. या सुद्धा होत्या का तुझ्या बरोबर आज बस स्टॉपवर? नाही, म्हणजे ती होते. आपल्याला जी माहिती ते सांगूया ना. इट्स ओके, वेट सर, तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा. मॅडम काय पाहिलं तुम्ही? नाही, फार काही बघू शकलो नाही सर. ऍक्च्युली काय झालं, फायरिंग सुरू झाली ना, मी हिला लगेच इकडे घेऊन आलो. सो त्याच्या व्यतिरिक्त काय झालं नाही सांगता येणार. मी सांगते. ओके सर, आम्ही नेहमीप्रमाणे त्या बस स्टॉपवर आलो, तिथे एक गाडी आली आणि कुठल्या तरी मोटरसायकलवाल्याने त्याच्यावर फायर केलं. कदाचित त्या ड्रायव्हरला पहिली गोळी लागली असावी आणि मग दुसरी गाडी आली, ती समोर येऊन थांबली, पण मग गनफायरमुळे खूप पळापळ सुरू झाली. सो ऑब्व्हियसली प्रफुल्लने माझा हात पकडला आणि आम्ही तिकडनं पळालो. दॅट्स इट. त्याच्या पुढे काही तुम्ही काही पाहिलं का? नंबर प्लेट, त्या मारेकऱ्यांना गरज लागली तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल का? नो सर, त्यांनी कांटोपे घातलं होतं ना. हो कांटोपे, हा, त्यामुळे. पण मी कदाचित त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर वरून ओळखू शकते, मे बी. आणि तू रे? हा मी पण सर, मी पण. ऍक्च्युली सर एक मिनिट, गोकुळ तिकडेच उभा होता. हा, म्हणजे काय झालं, ती गाडी आली आणि ते सगळं फायरिंग वगैरे सुरू झालं आणि आम्ही सगळे पळालो, पण गोकुळ तिकडेच उभा होता. तो तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकेल सर. घरात बाकी कोणीच दिसत नाही सर, दोघच आहेत. काय रे, गर्लफ्रेंड? शिवा, हे बघा, आम्हाला तुमची गरज लागेल. चौकशीसाठी तुम्हाला चौकीवर यावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला हे शहर सोडता येणार नाही. शिवा सर, नाव पत्ता नंबर लिहून घे सर. अँड बिहेव युअरसेल्फ सर. बोल. हां, B/15 जे जाय गार्डन, आय सी कॉलनी. हां, मोबाईल सांगू. हां, 9822-4567-10. आता तुझा पत्ता सांग. हां, ॲक्च्युली माझाच ॲड्रेस आणि नंबर आहे. काय झालं सर? गोकुळ जोशीचा फोन स्विच ऑफ लागतोय. काय सीमा, मी तुला सांगितलं ना फोन करत जाऊ नकोस, मी तुला फोन करणार, ठेव आता. अरे टीव्ही वर बघ काय चाललंय ते, मला सांग तू नाही केलं ना हे. तुला सांगितलं ना फोन ठेव आता, आधीच मला टेन्शन आहे. मला वाटलंच होतं तूच केलं असणार हे. अरे असं काही करायच्या आधी आमचा थोडा विचार करत जा रे. सीमा, तुमचाच विचार करून हे केलेलं आहे, पण असं वाटतंय की अंगाशी येणार. हे बघ, तू निघ बरं आधी तिथून, सगळं सोडून आमच्याकडे घरी ये, तुला काही होऊ देणार नाही मी. तू येडी झाली का? तुला माहितीये काय झालंय?
घंटा तू आम्हाला मदत करणार? मला खूप भीती वाटते रे भरत, तुला काही झालं ना तर वेडी पिशी होईन रे मी। तू आमच्याकडे ये ना, मी तुला काही होऊ देणार नाही। सीमा, आज जर मी वाचलो ना तर तुझी शपथ घेऊन सांगतो याच्या पुढे या धंद्यात येणार नाही। दरवाजा उघडा। कोण आहे? पोलीस, दरवाजा उघडे, इतका वेळ लागतो काय? काय झालं? नाही ते पोलीस म्हटल्यावर घाबरलो। हो का? बसा। तुम्ही फोन बंद का केलात? नाही, सापडत नाहीये, सकाळपासून हरवलाय फोन। बस स्टॉपवर मर्डर झाला, त्यावेळी तू तिथेच होतास, काय बघितलंस? बस स्टॉप नाही, मी आज ऑफिसलाच नाही गेलोय, घरीच आहे। ए, आम्हाला काय येडा समजलास? हा, तू बस स्टॉपवर होतास तसे पुरावे आहेत आमच्याकडे, खोटं बोलशील ना तर? नाही, मी खरंच घरीच होतो, मी ऑफिसला गेलोच नाही। हवं तर तुम्ही फोन करून विचारा ऑफिसला। काही खास कारण? हां, मीरा पडली, सॉरी, माझी बायको बाथरूममध्ये घसरून पडली, तिला मार लागलाय खूप, सो हॉस्पिटलला न्यावं लागलं ना, म्हणून नाही गेलो ऑफिसला। तुझी बायको हॉस्पिटलला आणि तू घरी काय करत होतास? एक मिनिट हा। शिवायला नक्कीच काहीतरी माहिती, हा खोटं बोलतोय। साहेब नमस्कार, ही बॅग तुमची खाली पडली होती। माझी नाहीये बॅग। जा साहेब, त्या कचऱ्यावाल्याने बॅग दिली मला। नाही म्हणलं ना एकदा, माझी नाहीये, घेऊन जा। असं काय करता साहेब? सोसायटीचा चेक देताना ही रोज तुम्ही बॅग वापरायचा, मी बघतो रोज तुम्हाला। हा, माझीच असेल, ते बायकोच्या हातून चुकून पडली असेल। द्या द्या, येतो येतो। तुम्ही सांगितलं नाहीत। काय हेच? किती वाजता झालं? 9:10 सकाळी साधारण। तुझ्या आईला तुझ्या आम्हाला काय शेंड्या लावतोस काय? तुला काय वाटलं आम्ही अलिबागवरनं आलो? लॉकअप मध्ये टाकलं ना तर भले भले बोलायला लागतात, तेव्हा खरं खरं सांग काय बघितलंस? गोकुळ साहेब, तुम्ही घाबरू नका, शांत व्हा आधी आणि पाणी प्या। थोडं पाणी पिऊन घ्या। बरं वाटतंय। तुम्ही प्लीज खोटं बोलू नका, आम्हाला माहिती आहे तुम्ही बस स्टॉपवर होता। तुम्ही कोणाला ओळखू शकाल का? फोन वाजतोय। फोन फोन फोन
घ्या ना, घेतला तरी चालेल. नाही, रॉंग नंबर येत असतात ते. काय काय नाही. हे बघा, तुम्ही खरं खरं काय ते सांगा, तुम्हाला काही होणार नाही, आय अश्युअर यू. सांगतो सांगतो साहेब, मी होतो तिथे. त्यांनी माझ्या ते तिघांना गोळ्या घातल्या साहेब. ते सगळे कोण होते मला दिसलं नाही, कारण त्या सगळ्यांनी माकड टोप्या आणि हेल्मेट घातले होते. मी दोन चार गोळ्या झाडल्यानंतर मी घाबरलो आणि तिथून जीव वाचून पळून आलो. मग आधी मला काहीच माहीत नाही असं का सांगितलंस? तुला नक्कीच काहीतरी माहीत आहे. नाही नाही साहेब, शपथ, मला खरंच माहिती नाही काही. मी खरं सांगतो तुम्हाला, मला पोलीस म्हटल्यानंतर मी घाबरलो ना, कोणी घाबरेल, मला एवढंच माहिती आहे सर, खरंच. शिवा सर, यांचा लँडलाईन नंबर घेऊन ठेव. गोकुळ साहेब, चौकशी संपेपर्यंत तुम्ही मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. आम्हाला गरज वाटली तर तुम्हाला पुन्हा पोलीस स्टेशनला बोलवून घेऊ. नंबर बोल रे. सुनो ना भाई, मेरे को सबको एक बात बोलने का था. मेरी शबाना है ना, वो पेट से है भाई. क्या? हाँ भाई. इससे पहले इतना डर कभी नहीं लगा था भाई. अपने इतना गेम बजाया साथ में, पर कभी डरा नहीं भाई. पर भाई आज आपको भाभी के साथ बात करते सुन बहुत डर लग रहा है भाई. अगर मेरे को कुछ हो गया तो शबाना का क्या होगा भाई? कुछ करो भाई. तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका रे, तुमच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही मी. फक्त इकडून ना सटकायचं कायमचं. नांदेडगावमध्ये मी पेट्रोल पंप पाहिलाय, तो चालवायचा आणि या धंद्यात परत यायचं नाही. हा भाई. पण भाई, बाहेर कसं पडणार? बाहेर तर फुल फिल्डिंग लागले ना. तो माने पण माझा फोन उचलत नाहीये. तू फोन लाव रे. हॅलो. ए मान्या, भरत बोलतोय मी. तुला सांगितलं ना सारखा सारखा फोन करू नको म्हणून, झाला तेवढा गोंधळ बास झाला ना. ए मान्या, मला शिकवू नको, कळलं का? गप ऐकतो, तू डोक्यावर चढू नकोस. मागच्या निवडणुकीत 16 आमदार मी उचलून आणले, म्हणून तुझे साहेब ना मंत्री झाले. कळलं काय? माझ्या डोक्यावर जेवढे क्राईम आहे ना, त्यातले अर्धे मी साहेबांसाठी केलेत. हे बघ भरत, मी बघतो, तू शांत हो. ती बारवाली नाचणारीला मीच गायब केलं, नाहीतर तुझे साहेब गेले असते बाराच्या भावात. चला काम झालं की कोण भरत? साहेबांना सांग मला यातून बाहेर काढा, नाहीतर मी पोलिसात जमा होईन. आणि सिंघवीचाच काय, सगळ्या केसेस बाहेर पडतील मग. साहेब, भरत पोलिसात जायची धमकी देतोय. त्या इकडे. भरत हा काय वेडेपण आहे? आधीच तुझ्या मूर्खपणामुळे मीडिया आणि पक्षश्रेष्ठी माझ्या मागे लागलेत. आता ह्या सगळ्या भानगडीतून तुला सोडवायचं म्हणजे थोडा वेळ लागणार ना. माझं ऐक, तू अजून काही दिवस अंडरग्राऊंड राहा, बघतो काय करता येईल ते. हे जर मी स्वीटीच्या बाबतीत तुम्हाला बोललो असतो तर चाललं असतं काय? अर्ध्या रात्री तुमच्या फोनवर तिला तिथून उचलली आणि आता तुम्ही म्हणता बघू. हे नाही चालणार साहेब, हे नाही चालणार. 6 वाजेपर्यंत मला आणि माझ्या पंटर लोकांना मुंबईच्या बाहेर काढा, नाही तर मी बाहेर पडलो ना तो साहेब आपको बहुत महंगा पडेगा. तू एक काम कर, मला तू कुठे असते सांग, म्हणजे पत्ता मेसेज कर मला, मी मानेना पाठवून तुला तिकडून बाहेर काढायची सोय करतो. करतो मी, 5 मिनिटात करतो साहेब. पण हा, शानपणा करू नका, कारण गाठ माझ्याशी आहे साहेब तुमची. तू पत्ता पाठव. गोकुळ, दरवाजा उघड. पाळ्या, तू काय करतोस इथे? जाप विचारायला आलो. दरवाजा उघड, नाही तू तू कसला जाप, काय बोलतोयस तू? आमच्या आई बहिणी का रस्त्यावर पडलेत का रे? वाईट नजर टाकतोस. वाईट नजर काय बोलतोयस तू? माझ्या मेवणीला वाईट नजरेने बघत होतास ना, थांबता तुझ्या डोळेच फोडतो. हे बघ बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काही केलेलं नाही. अरे तुझ्या डोळ्यातच वासना भरली आहे, आता मी तुला सोडणार नाही, दाखवतो तुला. वाईट नजर टाकतोस.
नरेंद्र भरतची फाईल आण. सर मग काय बोलताय सर? भरत टांगीची फाईल. सर तो रणजीपट्टू महेश सुतारच्या केसने तर भरत थंडच झालाय. त्या केसमध्ये तर सही सलामत सुटला तो, पण मागच्या 4-5 महिन्यात काहीच खबर बात नाही त्याची. खबर नाही कशी? खबर आहे. काय मोरे साहेब, ऑलिम्पिकच्या फायरिंगला थोडीच चाललोय आम्ही. एवढ्या बुलेट्स पुरतील का आम्हाला? पहिले प्रॅक्टिसला या, मग बघू, वाढवून देईन तुम्हाला. आयला हा असला घोडा देऊन गव्हर्नमेंटनं आपल्याला घोडा लावला. शिवा निघायचं सर. अरेस्ट आहे की एन्काउंटर? सर ते एकूण किती आहेत आणि त्यांच्याकडे कोणती हत्यार आहेत काहीच माहित नाही सर. ते कितीही असू द्यात सर, आपण ठोकूया. शिवा सर, डिपार्टमेंटने आपल्याला मॅगझिन्स मोजून दिलेत. आपण पिक्चरमधले हिरो नाही होत वाटेल तसे राऊंड्स फायर करायला. त्यांचा गेम करायला जायचो आणि आपलाच गेम व्हायचा. काय व्यवस्थित प्लॅनिंग करून गेम केला पाहिजे. पाटील सर, धोंडी कोळीवाडा लागा कामाला. यस सर. इसका नाम बालकृष्ण रखा क्या मालूम. साला नाम भी थोपड़े से मैच नहीं होता है. भाई आपने एकदम सही नाम रखा, ढिगारा. हाँ?
आत ये चल. हो आ बैठ. हाँ नीट झाड़ी मारली ना. हाँ दादा सगळं ठीक है आणि तू सांगितलेलं सगळं केलं. क्या बात है बाप ये तो एकदम ट्रेन हो गया है. साला ये उम्र में तो अपने को चड्डी भी नहीं पहनने को आता था. क्या बात है जूनियर भरत. ए तो का या लाइन मध्ये येणार नाही कळलं का. तू अभ्यास करायचा नोकरी करायची कळलं काय. उद्यापासून गणेश इकडे राहायचं नाही. बगरे कोण आहे. कोण. मी माने. भाई माफ करो ना गलती हो गया. चायला या माने साहेब या. भाई बोट दाबल्याशिवाय काम होत नाही तर तुम्ही कसले येत आहे काय. कधी कधी गरज पडली तर गाढवाच्या सुद्धा पा. कोळीवाड्यातून 2 तासाने बोट निघेल जी तुम्हाला डॉकवर सोडेल. सर्व तयारी झालेली आहे आणि साहेबांनी बॅग पण दिलेली आहे. तुमच्या हातात फक्त 2 तास आहेत. तुम्ही पोहोचलात की उरलेले पैसे मिळतील. फाईल देत आहे ना. टोटल 8 जण आहेत. सगळ्यांना ठोकलं तरी चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरत वाचता कामा नये. माधवी बोलते. दिवसभर मी फोन करते कुठे गाडला होतास आणि वर मोबाईलही स्विच ऑफ करून ठेवलायस. तुला लाज वाटत नाही का रे. बायकोला नुसतं हॉस्पिटलला सोडलं म्हणजे झालं का. तिला काय झालंय काय नाही याची साधी चौकशी करायची नाही. हलकोटो तू बाप होण्याआधीच आपल्या मुलाचा खून केलायस. तू इतका उलट्या काळजाचा असशील असं वाटलं नव्हतं मला. काय नाही केलं रे मीराने तुझ्यासाठी. तुझे आई वडील कोणी कोणी नसताना तिने तुझी साथ दिली आणि तू तिच्या जीवावर उठलास. तू तुझ्या मुलाचा खुनी आहेस. तुला इथेच काय नरकात सुद्धा जागा मिळणार नाही.
शिलक असेल ना तर जीव दे जीव. अरे तू बाप होण्याच्या लायकीचा नाहीयेस, नराधम आहेस. माझ्या मीराच्या आयुष्याची वाट लावलीयेस तू. बाय, झाडी मारली आपण, माने एकटा झाला होता आणि सगळं ठीक आहे. हा रोको 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 रोको, हे घे. काय? अच्छा अच्छा, किधर आहे? तोडू नको हे तारे रे या
वाडकर या सगळ्या नाच पाठव एरिया क्लिअर कर. चला पाळाल घेऊन आज. चला चला आज जा. चला निघा इथून. चले अपुन नाही जायगा या सलमान की पिक्चर सोड के. चायला या टीव्हीच्या त्यांना सटकायचं आहे ना. गोट्या तुझा भाई आप भी ना. एवढं शांत का झालं? Yeah.
सर शिवाला गोळी लागली आहे. ही इज नो मोर. मी अँबुलन्स बोलवतो. प्रसिद्ध बिल्डर रतन सिंघवी यांच्या हत्येमागे कुप्रसिद्ध गुंड भरत टांगेंचा हात असल्याचा पुरावा मिळाल्यामुळे क्राईम ब्रँच इन्स्पेक्टर विश्वास झुरुंगे यांनी भरत टांगे आणि गँगचा एन्काउंटरमध्ये खात्मा केला. या कारवाईत इन्स्पेक्टर शिवा जाधव हे शहीद झाले. सरकारने वादग्रस्त जनआधार गृह प्रकल्प भूखंडावर सिंघवी यांचे अधिकार मान्य केले असून सिंघवी बिल्डरला अतिरिक्त FSI वाढवून देण्यात आला आहे. गृहनिर्माण मंत्री जगताप यांच्या हस्ते ही जमीन बिल्डर सिंघवी यांना हस्तांतरित केली जाईल. हेच करायचं होतं तर इतके बळी का दिले. सदर आरोपीच्या हातून गंभीर गुन्हा घडला असला तरीही आरोपीची मानसिक स्थिती लक्षात घेता हा गुन्हा आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे झाल्याचे निदर्शनास येते. हे न्यायालय आरोपीला न्यायालयीन कोठडी न देता मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश देत आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक राक्षस दबा धरून बसलाय. त्याचं नाव आहे भय. तो आपल्याला जगू देत नाही. आपला आनंद, आपलं सुख सगळं चोरबाडून घेतो. तुमचं आयुष्य, तुमची नाती, तुमची माणसं, सगळंच. त्याला जर मारायचं असेल तर व्यक्त व्हा, बोला,
स्वतःशी, स्वतःच्या मनाशी, आपल्या लोकांशी, त्यांचा आधार घ्या, स्वतःला माफ करायला शिका. आपण काहीतरी गमावून बसू हे भय आपल्याला भित्र बनवतं आणि निस्वार्थी जीवन आपल्याला निर्भीड बनवतं. तेव्हा जगा स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांसाठी. सखीरे तुझे माझे हे जीवन गाळे रे. हळूहळू सुरू झाले सखीरे तुझे माझे हे जीवन गाळे रे. आपल्या साजणी तुझे अविना काही कळना मला या जीवन जीवन गा तुझे अविना लागेना.